हे बघा कशी रेडी झाली आहे, गाडी पण काढून ठेवली आहे आणून, आणि ओके हॅलो फ्रेंड्स, दीपक ज्योतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आणि बघा अंधार झाला आहे, आज देवदिवाळी आहे, सगळ्यांना देवदिवाळीच्या खूप शुभेच्छा. तुमच्या तुळशीचं लग्न झालं का? आमच्या तुळशीचं लग्न झालं आहे बघा, अजून थोडी थोडी तुम्हाला रोषणाई दिसते इकडे. दिवाळीचा शेवटचा दिवस आहे आणि हे बघा दीदी माझी कशी रेडी आहे. माझी सावली पडते का तुझ्यावर? हां, आम्ही ट्विनिंग केलं आहे दोघींनी हे बघा. आणि आज आम्ही मायलेकी दोघीजणी डेटवर चाललेलो आहोत. कुठे चाललोय ते माहीत नाही, फक्त फिरायला चाललोय. आणि जोपर्यंत आमचं मनसोक्त सगळं करून होणार नाही आम्ही परत येणार नाहीये, मग किती पण उशीर होऊ दे. तर चलो आता गाडी स्टार्ट केल्यानंतर ठरवायचं की कुठे जायचंय ते बघूयात. तुम्हाला आमच्यासोबत प्रवास करायला आवडला तर तुम्ही पण करा. आणि कदाचित तुम्हाला असं वाटेल की या व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश काय आहे, तर उद्देश काहीच नाही आहे मंडळी. काही काही दिवस आपल्याला आपल्या स्मरणात ठेवावेसे वाटतात, असं वाटतं की ते कायम आपल्या आठवणीत राहावे आणि मग त्याची एक आठवण डोळ्यासमोरून जावी, म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा खटाटोप आहे सगळा. जेणेकरून आम्ही दोघी जेव्हा पुन्हा कधी यूट्यूबवरती हा व्हिडिओ बघू, हे सुंदर एकत्र घालवलेले क्षण आम्हाला आठवतील. तर ही आमची पहिली मायलेकींची मदर डॉटर डेट आहे. तुम्ही अशी डेट कधी केली आहे का? केली असेल तर तुम्ही काय केलं होतं सांगा. आम्ही तर एक उन्हाळ संध्याकाळ साजरी करायला चाललेलो आहोत. बघूयात काय काय सुचत जाईल ते करत जाईल. चला गाडी चालू कर. गाडी चालू होते की नाही इथून सुरुवात आहे आमची. तसं पण मी ऑटोमॅटिक गाडी नवी सांगवीकडे वळवली होती. मॉलला जाऊया. आता मॉलला गेल्यावर फिल्म बघावी लागेल. हो एवढ्या रात्री काही नाही होत, वन डे साठी काय होतंय, वन डे नॉट वन नाईट. मंडळी वाजलेले आहेत 7:30 पण अंधार बघा किती झालाय. मॉल मध्ये फिरायचंय लेकीला तर मॉल मध्ये जातो. बघू बॉक्स ऑफिस वरती कुठला जर मूवी तिकीट मिळालं तर घेऊ आपल्या बजेट मध्ये आणि आपल्या वेळेच्या हिशोबात. आज लिमिट क्रॉस करायचं तिथून, वेळेचं बंधन तोडायचंय का? तोडावं तर लागेल. जरा लांब असा, हा लांब कॅमेरा धर, म्हणजे मी अशी कार वाला का हॉर्न वाजवते मुद्दा. बाईक वर राईड करण्याची मजाच वेगळी आहे. बाईक म्हणजे बाईक नाहीये, ऍक्टिव्ह आहे. नाहीतर कोणीतरी परत म्हणेल बाईक आहे का तुमची? स्कूटी ऍक्टिव्ह नॉट हिरो होंडा. Good job, Alvin.
सोबतच जायचं ना आपल्याला. हो साठी सेपरेट असत का? हो ते काहीतरी सेट करतात. हाय डिक्की चेक करायची. थँक्यू. किती? 30 रुपीज पार्किंगचे. हो आपलं ट्विनिंग 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 ट्विनिंग. ओ माय गॉड डायनासोर आला. सी डायनासोर ए अंगावर येईल तो. आमची मजल शेवटी फक्त वेस्टर्न मॉल पर्यंत झालेली आहे. काय होतं मंडळी, कधी कधी आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये एवढं व्यस्त असतो, काही एकत्र क्षण घालवायला पण वेळ मिळत नाही. रोजचं रुटीन सेट झालेलं असतं. कितीतरी दिवसापासून आपण चाललो होतो कुठेतरी जरा चिल करायला जाऊया, फिरायला जाऊया. आज आम्ही फायनली संध्याकाळ तर संध्याकाळ परंतु बाहेर आलोय. बघा मस्त माय लेकींनी कसं छान ट्रेनिंग केलेलं आहे आणि वेस्टर्न मॉलमध्ये कितीतरी दिवसांनी आलोय म्हणून जरा छान वाटतंय. आणि इकडे काय काय तुम्हाला दाखवते या फ्लोअरवर डायनासोर आहे इथे. तुला आत घातलं पाहिजे त्याच्यासोबत. कोण आहे तो? ऍक्च्युअली तो नाहीये. फक्त पॅन्ट. आम्ही खूप दिवसांनी आलो इथे आणि बघा इथे डायनो म्युझियमच बनवलंय. वेस्टर्नमध्ये सगळे डायनासोरच दिसत आहेत आज. आणि त्याची डायनासोरचं हे पिल्लू बघा काळ्या कपड्यांमध्ये दिसते पळताना. येस ए आपले ड्रेसेस इथे दिसतील बघ छान छान. तिथला डायनासोर बघ. तुला कसं काय याच्यामध्ये? मी फक्त बाय करती. मी येऊ का? अगं बघ की इकडे मंडळी वेस्टर्न मॉल मध्ये बघा किती डायनासोर आलेले आहेत. ए मागे सर डायनासोर दाखवू दे. डायनासोर थीम चालू आहे असं मला वाटतंय. बघा किती डायनासोरचे त्यांनी स्टॅच्यू लावलेत आणि मुलं भयानक एन्जॉय करतात हे सगळे डायनासोर्स. हे बघा इकडे किती डायनासोर आहेत. आम्ही ना रोज रुटीन वर्क करून करून दमलो होतो आणि असं ठरवून प्लॅन करून म्हटलं ना तर काही होत नाही. म्हणून अचानक अनप्लॅन काही गोष्टी केल्या ना खूप मज्जा येते. तसंच काहीसं आज आम्ही केलं आहे. प्लॅन बिन काही नाही, शॉप बंद करून घरी आलो, मनात आलो आणि निघालो. आणि मस्तपैकी काही छान छान मोमेंट्स आम्ही एन्जॉय करतोय. मस्त वाटतंय. आणि आज आता मला असं वाटतंय घरी जाण्याचा काही लवकर विचार नाही आहे दिदीचा. लवकर घरी जायचं नाहीये.
तर लेट नाईट मूवी बघण्याचं पण थ्रिल करायचं आता ठरतंय. तर दोन मूवीज आहेत, भुलभुलैया 3 पण आहे आणि सिंगम आहे ना, सिंगम रिटर्न तो एक मूवी आहे. दोन्ही पण 10-10:30 दरम्यान आहेत. कोणता बघायचा आहे? हॉरर भुलभुलैया. हॉरर आणि ते पण रात्रीच 10:30 शो, ते पण हॉरर मूवी बघायचा आहे. आणि बुकिंग्स बिलकुल नाही आहेत, मला वाटते टॉकीज खालीच असणार आहे. तर बघू आता कसा एक्सपिरियन्स आहे. थ्रिल थोडंसं आता आम्ही दोघी करणार आहे. रात्री घरी जायला 2 वाजणार आहेत. तुम्ही बघितलं आहे का भुलभुलैया कसा आहे मूवी? माहिती नाही आहे. आम्ही आता आज ट्राय करतो. KFC मध्ये थोडं चिकन खायचं आहे का पण आज नको. आज देवदिवाळी आहे पण सांगता येत नाही. आता जे मनात येईल ते करायचा दिवस आज उगवलेला आहे. चला बॉक्स ऑफिसवर जाऊन बघतो तिकीट्स मिळणार आहे. मिळणार म्हणजे मिळणार आहे, ऑनलाईन चेक केले आहेत. जाऊयात. कसा नजारा आहे बघा इथे, मस्त. सगळे डायनासोरच डायनासोर आहेत. डायनासोर कार्निवल चालू आहे वाटतं इकडे. अच्छा, या मूवीचं प्रमोशन चालू आहे का? ओके, डायनासोरची मूवी आली आहे काहीतरी. आजा खुलजा सिमसिम. ग्लासचेच पैसे घेतले त्या माणसाने तुझ्याकडून. हा, हे बघा मंडळी, आमच्या मायलेकींची चॉईस किती डिफरंट आहे. ही पोरगी पिते एवढ्या थंडीत कोल्ड कॉफी आणि मी आणलेली आहे मस्त पैकी हॉट हॉट कॉफी. हिच्या कोल्ड कॉफीची प्राइस आहे ना, ही कॉफीची नाही आहे, ह्या ग्लासची आहे बघा. जो ग्लास ग्लास जरा फॅन्सी आहे. मॉलमध्ये आल्यानंतर फक्त फॅन्सी फॅन्सी गोष्टींचे पैसे द्यायचे. मंडळी गंमत अशी झाली, आम्ही रील बनवायला गेलो आणि एवढं छान ऍक्टिंग केली ऋतुजाने आणि कॅमेरा चालूच नव्हता केला. आता परत बनवतो आणि तुम्ही रील पण बघा नक्की. खाते ना. बर्गर मस्त बनवला त्याने, खरंच छान बनवला. बिग्गीज बर्गर काय माहिती, इंडियनच आहे तो. इंडियन आहे, दुसऱ्या कंट्रीतले लोक का असतील इथे? इंडियन आहे तो. आम्ही आज काहीतरी वेगळं ट्राय करणार आहे, छोला कुलचा स्पेशल दिल्ली स्टाईल. आता तुम्ही वेस्टर्न मॉल आलं हे खाता का माहीत नाही, आम्ही तर चूज केलं आहे. आम्ही बटर मिल्क छोले कुलचे खाणार आहे. देव दिवाळी आहे ना आज म्हणून. आणि आम्हाला आमची डिश घेऊन ना खूप कोपऱ्यातल्या सीटवर जाऊन बसायचे, म्हणून आम्ही इथे वाट बघतो बनायची. गुड लक कॅफे बघा इथे काय लोक खातात इकडे येऊन बाहेरचं. आम्ही मला वाटते वर्षातून एकदा पण येत नसू. वर्षातून एकदा किती वर्षाने आपण कधी आलेलो. आणि इकडे लोक वेड बघायला आलो होतो. बरोबर, वेड पिक्चर बघायला आलो होतो.
आणि इकडे जबरदस्त लोक पोरं बाळ घेऊन येऊन बाबा बाबा काय खातात इकडे, आणि एवढं महाग आहे तोबा तोबा तोबा, डबल ट्रिपल रेट मध्ये आमचा एकदाच धिंगाणा चालू आहे. आणि माझ्या दीदीचे छोले कुलचे आलेले आहे, बटर मिल्क. आणि आता ही पोरगी हे प्लेटर खाणार आहे. तुम्ही वेस्ट एंड मॉलमधल्या गुडलक हॉटेलचा कुलचा आणि छोले ट्राय केलेत का? कुलचा खरंच छान दिसतोय बरं का, बघा किती भरपूर तिळ लावलेले आहेत. ह्या पोरीला खायची घाई झाली माझ्या. ओके, टेक अ फर्स्ट बाईट. आता मला ऋतूच सांगणार आहे कसं आहे ते. मागे हो, छान आहे का, चांगला आहे टेस्ट कुलचा. बघा भरपूर सारं घी आणि काळे पांढरे तीळ टाकून बनवलाय. बटर मिल्क मात्र खरंच मस्त आहे, बटर मिल्क मला खूप आवडलं, टेस्टी आहे. आता ऋतूचं जेवण होईपर्यंत मी जरा बटर मिल्क एन्जॉय करते, मग आमची मूवी चालू होणार आहे. ही पोरगी पाणी पिती आहे ना. ए बॉटल दाखव, कोणती बॉटल दिसते का तुम्हाला? गुडलक कॅफे. थांबा थांबा, मी तुम्हाला दुसऱ्या कॅमेराने दाखव बॉटल दाखव बॉटल. गुडलक कॅफे, गुडलक कॅफेची आहे ही बॉटल. तर सांगायचं हे आहे की या वेस्टर्न मॉलमध्येच एक गुडलक आहे, त्याच्या शेजारी सबवे आहे. अर्धा लिटरचीच बॉटल पाण्याची मिळालेली आहे आणि ही गुडलकची बॉटल 15 रुपीजला, 15 रुपयाला आहे ही बॉटल. आणि हीच बॉटल तुम्ही सबवेमध्ये अर्धा लिटर पाण्याची बॉटल जर घेतली तर ती 70 रुपयाला आहे. आम्ही अगोदर जाऊन आमच्या जवळ, आम्ही जिकडे बसलो होतो तिकडे जवळ समोर सबवे होतं, म्हणून आम्ही सबवेमध्ये गेलो. हाफ लिटर पाणी बॉटल तुम्ही 70 रुपयाला दिली, आम्ही शॉक झालो. आम्ही ती सबवे बॉटल पुन्हा रिटर्न देऊ. आम्ही 15 रुपयाची गुडलक घेतली. एवढा फरक आहे बघा सबवे आणि गुडलक का, कशासाठी पाणीच आहे, अर्धा लिटर पाणी आहे. तुम्ही पण आलात तर तुम्ही हा फरक नक्की नोटीस करा. तोपर्यंत आम्ही जरा गुडलकचं पाणी पितो. तर मंडळी बघा, आमचा आम्ही फायनली भूलभुलैया 3 ना, ग भूलभुलैया 3 तिकीट काढलं आहे. आणि 10:40 शो आहे जो 2 वाजता संपणार आहे, म्हणजे 1:55 संपणार आहे. तर आम्ही पहिल्यांदाच एवढा लेट नाईट शो दोघी बघणार आहे, एकटाच बघणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता वाजले 10:10 झालेले आहेत. आता आम्ही शो चालू होण्यापर्यंत इथे टाईमपास करतो आहे वेस्टर्न मॉलमध्ये. आणि गुडलकचं पाणी पिऊ. आणि खूप मज्जा आली आहे. कधी कधी ना आपल्या रोजच्या ह्या आयुष्यामध्ये असा थोडासा वेळ स्वतःसाठी काढायला पाहिजे. तुम्ही काढतच असाल, सगळेच काढतात, पण खरं सांगते आपण आपल्या रोजच्या या रुटीनमध्ये एवढं व्यस्त असतो की रोज म्हणतो आपण हे करूया, ते करूया, उद्या करूया, परवा करूया, संडेला करूया, मंडेला करूया. तो संडे मंडे कधीच उगवत नाही आणि आपलं प्लॅनिंग कधी होत नाही. आणि मग असं थोडंसं मोकळं, मनाला थोडंसं शांत वाटेल, थोड्या गप्पा होतील मोकळेपणाने, असं काहीसं करावं माणसाने, मज्जा येते. आणि आज मी माझ्या मुलीबरोबर डेटला आली आहे, ऋतू आणि मी डेटला आलो आहे, आमची फर्स्ट डेट आहे ही. तुम्ही कधी तुमच्या मुलीबरोबर डेट केली आहे का, किंवा तुम्ही मुली असाल तर तुमच्या आईबरोबर डेट केली आहे का? एकदा करून बघा, खूप मज्जा येते. आणि हे मेमरीज आम्ही यूट्यूबवरती ठेवणार आहोत, जेणेकरून जेव्हा ऋतूचं लग्न होईल ती नवऱ्याकडे जाईल आणि आणखीन काही वर्षांनी काही दिवसांनी तिला जेव्हा आठवण येईल माय फर्स्ट डेट, तेव्हा ती ते व्हिडिओमध्ये बघेल. म्हणून हा सगळा खटाटोप आहे. तुम्हालाही आमचे काही फन मोमेंट्स बघायचे असले तर बघा नक्की, किंवा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता काही नाही, आता आम्ही खूप मज्जा केली आहे, खाऊन पिऊन पण झालं आहे, फिरलो आहे, खूप फोटो काढलेत, खूप व्हिडिओज बनवलेत, रील्स बनवलेत. एका मॉलमध्ये येऊन मज्जा तर सगळेच करतात, परंतु काही जणांसाठी ती स्पेशल असू शकते, जशी ती आमच्यासाठी आहे. आम्ही ट्विनिंग पण केलं आहे. तुम्ही नक्की सांगा आमचे ड्रेसेस आम्ही लोक कशा दिसतो आहे. मी फोटो पण टाकेल व्हिडिओच्या शेवटी. आम्ही भरपूर फोटो क्लिक केलेले आहेत. आता आम्ही भूलभुलैया बघायला जाणार आहे.
रात्रीच्या वेळी हॉरर मूवी बघणार आहे. फन आणि हॉरर असं मिक्स कॉम्बिनेशन आहे त्या मूवीचं. मूवी बघितल्यानंतर जेव्हा आम्ही रात्री 2 वाजता घरी जाऊ तेव्हा पण तुम्हाला तुम्हाला भेटेल आणि सांगेल मूवी कसा होता आणि आमचा एक्सपिरियन्स कसा होता. रात्री 2 वाजता आम्ही आमच्या ॲक्टिवावर स्कूटीवरती म्हणजे बाईकवरती घरी जाणार तर कसं वाटणार आहे. घर हां म्हणजे थोडं जवळ आहे थोडं दूर आहे पण अनुभव पहिलाच आहे. चला आता मूवी चालू होईपर्यंत थोडंसं मज्जा करतो. फायनली अंधेरा. पर आपकी फ्री मेंबरशिप हमेशा चले. इमेजिन कर मुझे. फाइनली 10:40 इज ऑन. संपलेली आहे. जबरदस्त मूवी होती, खूप मस्त होती. आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि चलो आता आम्ही घरी जातो. बाय करायचं आहे ना. बाय. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. गुड नाईट. गुड नाईट. बाय.